कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अरे भाऊ हळू, वहिनी बाहेर गेल्यात त्याच्यामुळे तर आता आम्ही इथं आहे. आणि ए भाई, आता झाले ना तुझे 2 दिवस, दे ना आमचे पैसे का OTBT भरू तुझी. नाही दादा, असं काही नाही. मी खरंच आता तुम्हाला खोटं नाही सांगणार काही. मला प्लीज शेवटचे 2 दिवस द्या. मी त्या 2 दिवसात येऊन तुमचा 1-1 पैसा चुकता करतो, शपथ. ए भाई, पैसे तर आजच घेऊन जाणार आम्ही. तू दरवेळेस गांडवतो आम्हाला, पण आज नाही गाणार आम्ही. दादा प्लीज प्लीज असं काही करू नका. माझी बायको येईल थोड्या वेळात, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तिच्यासमोर असं बरं नाही दिसणार. ए भाई, एवढी टरकते का तुझी? हा नाही, काय प्रॉब्लेम काय तुझा? काय प्रॉब्लेम आहे? वहिनीला ह्या विषयाबद्दल काय माहिती मिळती नाही का? हा अरे वहिनीला विषय माहिती नाही, त्याच्यामुळे तो भाऊची हातभर फाटली. भाई लई चुकीचं केलंस हा तू, लई चुकीचं केलंस. अरे खरं खरं सांगून टाकायचं ना तुझ्या बायकोला. हा दादा प्लीज, मी हात जोडतो, विनंती करतो. मी या अगोदर तुमचे पैसे कधी बुडवले नाहीत, आता पण नाही बुडवणार. प्लीज मला एकदा शेवटचं समजून घ्या प्लीज. लाज नाही वाटत 2 दिवस म्हणायला? 2 दिवस म्हणता म्हणता 1 महिना होत आला, पण आता नाही. आता बस तू काही कर, दरोडा टाक, लोन घे किंवा वहिनीला सांग, पण आमचे पैसे आम्हाला दे. आता काय करू? कीर्ती मॅडमचे पैसे आत्ताच आलेत, पण हे यांना दिले तर माझ्याकडे काहीच उरणार नाही. पण मग हे आता नाही गेले आणि दिव्य आली तर? दादा नाचायला पुढे या. काय? नाही नाचायला नको. मी भाऊ भाऊ अशू ये. अरे आता तर नाचलाच एवढा चांगला. चल चल ये ये ये. काय नाही चल ये रे. काय नाचतो? ये आपलेच आहे. ये शिवा ये तू पण ये. काय हो? अरे ये ये. दादा उचलून घ्या ताई. नाही 1 मिनिट, मी कोणाला उचलून बिचलून नाही घेणार आहे भाऊ प्लीज. अरे अशू ही प्रथा आहे, घे उचलून. कशाला भाऊ? मी कम्फर्टेबल नाही आहे उचलून घेण्यात. ए अशू, तू जर नाही उचललास ना तर शिवा उचलेला तुला. हा हे होऊ शकत बर का? हा हो भाई, शिवा तू उचल. तो उचलत नाही ना, तू उचल. हा ए उचल उचल वहिनी उचल. हे मांजा प्लीज ना काहीतरी वेडार का बोलू नकोस. चल उचल शिवा उचल.
काय चाललंय तुमचं? मी सांगतोय मी नाहीये कम्फर्टेबल. अशोक काका, मी पाहून येऊ का? चंदन, चंदन दार उघड. दिव्या, दोन मिनिट आलो. दादा प्लीज, प्लीज मला एक शेवटचा चान्स द्या, माझी बायको आली आहे. प्लीज, मी तुमचे पैसे तुम्हाला परत देतो. दे नाही, आता तुला दुसरा चान्स मिळणार नाही. जे काय असतील ते आमचे पैसे दे, मग आम्ही इथून जातो. ठीक आहे, पण मी जर तुम्हाला आत्ता पैसे दिले तर तुम्ही माझ्या बायकोला काही सांगायचं नाही. ओके, एवढा विश्वास नाही का तुझा आमच्यावर? ओळखलं नाही भाऊ ना आपल्याला. ठीक. पाठवलेत पैसे. आता कस, हेच जर तो आधी केला असता तर एवढा मोठा विषय झालाच नसता ना भाऊ. आणि तू काय, तू आमचं ऐकत तर नाही, मग आम्हाला असं सरप्राईज द्यायला लागतं तुला, मग तू वळणावर येतोच बघ. दादा प्लीज, असं काही करू नका, मी हात जोडतो. प्लीज तुम्ही आता या. दरवाजा उघड. अक्कल नाही का? चल. अशू, अशू काय? अरे असं का निघून आलास? काय झालं? काय काय, तुम्ही बघितलं ना काय झालं भाऊ? तिने असं सगळ्यांसमोर सगळे हसले माझ्यावरती आणि मी कम्फर्टेबल नव्हतो तर का केलं तिने? अरे अशू, गंमत होती रे ती. तिला सगळ्यांनी चिडवलं म्हणून तिने असं केलं आणि म्हणून तिने तुला उचललं. अहो पण उचललं ना, एक सेकंड का होईना पण उचललं ना तिने मला. आणि नव्हतो मी ना कम्फर्टेबल तर का करायचं? तिला उचललं का मी? नाही, मला नाही आवडलं, मी नाही येणार बाहेर. हे बघ अशू, रागवू नको, रागवून काही होत नाही. उलट आपणच आपलं नुकसान करून घेतो. आणि कुठलाही राग कुठे काढू नकोस. कुठलाही राग कुठेही काढत नाही, शिवाचा राग शिवावरतीच काढतोय. अशू सॉरी सॉरी, माझं खरंच चुकलं. मी अजिबात मुद्दामून केलं नाही, मला सगळ्यांनी खूप फोर्स केला ना म्हणून मी ते केलं. आणि म्हटलं काय हरकत आहे, सगळेच एवढं बोलतात तर करूया. पण नंतर उचलल्यानंतर लगेच मला माझी चूक कळली. खरंच सॉरी, मी तुझ्या पाया पडते, हात जोडते, खरंच सांगते. एक मिनिट, असला बिचारा चेहरा करून पाया पडू नकोस माझ्या. तू नाही आहेस साधी, आपल्या दोघांनाही माहिती आहे, तर नाही आहेस तू साधी. आणि मी तिथे व्यवस्थित शांतपणे सगळं करून घेत होतो, कारण मी भाऊंना प्रॉमिस केलं हे सगळं मी करणार आहे. मला काही हौस नाही आहे तिथे तुझ्या शेजारी उभारून उचलून घ्यायची स्वतःला. आणि ऑनेस्टली तिथे बाहेर सगळ्यांसमोर मी शांत बसलो, कारण सगळ्यांसमोर तमाशा नको, नाही तर तिथेच मी तुला. अशो काय बोलतोयस तू? झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.